मित्रांनो, मी आहे सीओ माडिक, तुमचा मराठी युट्यूबर, आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। सध्या मी आहे एक प्राणी संग्रहालय आहे जे बायकाळा ला आहे। हे जे प्राणी संग्रहालय आहे ते बायकाळा ईस्टला आहे। तर आपण बायकाळा स्टेशनला आहोत सध्या। तर आजचा तुम्हाला व्हिडिओ असणार आहे तो प्राणी संग्रहालयामध्ये आपण आतमध्ये एक्सप्लोर करणार आहे। मी काही गोष्टी आतमध्ये एक्सप्लोर करणार आहे। त्याच्यामध्ये ऍक्च्युली ह्यावेळेस लोकांनी काही नवीन ऍक्टिव्हिटी आतमध्ये आणल्या, त्या बघण्याचा आपण प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये। ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर हा गेट आहे, एंट्री आहे इथून, आणि वरती लिहिलंय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू। मित्रांनो हे तुम्हाला समोर दिसतंय ते काला म्हणजे तिकीटची प्राईस काय आहे, तर तुम्ही बघू शकता तिकिटांचे दर इकडे प्रौढ लोक आहेत त्यांच्यासाठी 50 रुपये तिकीट आहे, जे लहान मुलं आहेत 3 ते 12 वर्षे त्यांच्यासाठी 25 रुपये तिकीट आहे, आणि फॅमिलीमध्ये पती पत्नी आणि 2 मुलं म्हणजे 3 ते 12 वर्षे जे मुलं फॅमिलीमध्ये जे असणार त्यांना 100 रुपये तिकीट आहे। तर जे आउट ऑफ इंडियामधून येणार म्हणजे जे फॉरेनर असणार जे लोक त्यांच्यासाठी जास्त प्राईस आहे, 400 रुपये, मुलांसाठी 200 रुपये प्राईस आहे, आणि जर तुम्ही छायाचित्र कॅमेरा म्हणजे तुम्ही कॅमेरा वगैरे जर काढायचा अलाउड असेल तर 100 रुपये तुम्ही काढू शकता, 100 रुपये तिकीट ची प्राईस आहे। तुम्ही तिकडे तुम्ही छायाचित्र करू शकता, आणि परत चलचित्र कॅमेरा 300 रुपये आहे। तर मित्रांनो आतमध्ये तुम्ही एंट्री मारणार ना, तुम्हाला राईट साईडला ना भाऊ दाजी लाड संग्रहालय म्हणजे एक म्युझियम आहे, भाऊ दाजी म्हणून ह्या म्युझियमचं नाव आहे, ते सध्या बंद आहे म्युझियम। तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आय थिंक हे कधी चालू होईल मला पण ना माहिती, सध्या काम चालू आतमध्ये, तर तुम्हाला हे बघायला भेटणार नाही। मित्रांनो तुम्ही पाठीमागे जे दिसतंय ना ते ऍक्च्युली आहे तिकीट काउंटर, तर आपण जाणून घ्याव्या किंमत काय, प्राईस काय, पर पर्सन प्राईस काय तिकीटाची। तर हे तिकीट काउंटर पूर्ण हे तिथून पूर्ण इथपर्यंत तिकीट काउंटर आहे, आणि आज गर्दी आहे मित्रांनो, भरपूर गर्दी आहे, कारण आज शनिवार आहे त्याच्यामुळे तुम्हाला गर्दी दिसत बघू शकता पाठीमागे, तिकडे पण गर्दी आहे खूप, आणि आता पब्लिक यायला सुरू होते आतमध्ये। तर आपण तिकिटाची प्राईस जाणून घेऊया, तिकिटाची प्राईस काय आहे। गर्दी आहे भरपूर तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो ह्या लोकांनी आता जर ना हे स्कॅनिंगचं चालू केलंय, तर सेमच आहे इथून पण तुम्ही जर स्कॅन केलं तर तुम्हाला 50 रुपीज तिकीट आहे, लाईनमध्ये उभं राहून जर तिकीट घेतली तिथे तुम्हाला 50 रुपीज आहे, हे पण स्कॅनिंग जे पण तुम्ही केलं तर 50 रुपीज सेम आहे। तुम्ही शॉर्टकट आहे, आपण जे स्कॅनिंगने आपण नॉर्मली जे पेमेंट करतो ते तुम्ही इथे करू शकता, स्कॅनर अवेलेबल आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो मी ऍक्च्युली कॅशने तिकीट घेतो, तर आपण कॅशने तिकीट घ्या, स्कॅनिंग पण आहे तुम्हाला, तर मी कॅशने तिकीट घेतो जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कॅश तिकीट 50 रुपये आहे पर पर्सन, मी असं ऐकलंय। बघूया तिकीट किती आहे आतमध्ये, 2 तिकीट आहे ना, हा 2 2 एकामध्येच 2 आहे का। ओके, तर मित्रांनो तिकीट काढलेली आहे दोघांची, एकाच मध्ये त्यांनी स्कॅन करून दिलंय, ते 100 रुपये तिकीट आहे, म्हणजे आम्ही दोघं माझा मित्र आणि मी चालवलं, तर 50 रुपये 100 रुपये झाले। ओके, तर मित्रांनो अजून एक पॉईंट इकडे नोट डाऊन करून ठेवायचं, तुम्हाला इकडे यायचं असेल तर 10वीचे जे विद्यार्थी, 10वीच्या खाली जेवढे पण विद्यार्थी असतात जे स्कूल्स मध्ये असतात आणि त्यांच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे स्कूलचं, तर त्यांचे तिकीट काहीतरी 25 रुपये तिकीट आहे, म्हणजे जे 10वीच्या खाली जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 25 रुपये तिकीट आहे। तर हे मित्रांनो हे तुम्हाला सांगायचं गरजेचं होतं। मित्रांनो आहे ना इकडे काही रुल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्ही वाचू शकता, तुम्हाला थोडं जवळून दाखवतो मी। असं लिहिलंय की पक्षी आणि प्राण्यांना त्रास देऊ नका वगैरे ह्या गोष्टी सगळ्या लिहिल्या तिकडे, झाडांवर चढू नका, परिसर स्वच्छ ठेवा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे, धूम्रपान निश्चित आहे, ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहेत, तर ह्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, ह्या आतमध्ये अलाउड नाहीत करण्यासाठी। ही एंट्री आहे, तिथून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये राणीचा बाग प्राणी संग्रहालय, जे बॉम्बेमध्ये भरपूर फेमस आहे भायकाळामध्ये, तर आपण जाऊया आतमध्ये। मित्रांनो एंट्री करता तेव्हा हे तिकीट फाडली जाते, जेणेकरून एक्झिट करते वेळी कळेल की तिकीट तुम्ही घेतली आहे, तो पुन्हा तिकीट तो यूज नाही करू शकत। तसंच मी आतमध्ये एंट्री केली तर हा असा काय व्ह्यू आहे, तर मला एक समोरच आहे ना हे झाड दिसलं, सुंदर झाड आहे समोर बघू शकता, याचं मूळच एवढं मोठं आहे, बापरे बाप खूप मोठं झाड आहे। हे तुम्हाला समोर माहिती दिसत मित्रांनो, ब्रिटिश राजा अल्बर्ट एडवर्ड तो 7वा यांचा कांस्य धातूतील काळा घोडा या नावाने प्रसिद्ध असलेला आखारूढ पुतळा 12 फूट 9 इंच आहे, जो तुम्हाला समोर दिसतोय ना, ह्या लोकांनी इकडे तुम्हाला जवळून दाखवतो बघा, हा तो पुतळा आहे जे घोड्यावर बसलेत, घोड्यावर जे बसलेत त्यांचं नाव आहे अल्बर्ट एडवर्ड, ठीक आहे।
आणि पुतळा हा 12 फूट 9 इंच आहे. हा तुम्हाला समोर पुतळा दिसतो ना, 12 फूट 9 इंच आहे. त्याची काही माहिती इकडे दिलेली आहे, जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ही माहिती वाचू शकता. तुम्ही एंट्री करणार ना तुम्ही, तर हा मॅप आहे आतमध्ये, तर तुम्ही मॅप बघून पण आतमध्ये फिरू शकता, एंट्री घेऊ शकता. समोरच हा सगळी इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे मॅपमध्ये. तर मित्रांनो, आम्ही थोडं आतमध्ये आलो तर इकडून एक एंट्री आहे आतमध्ये. तर समोर नाही तोफ दिसते तुम्हाला जवळ, ही बघा ही तोफ आहे, खूप जुनी तोफ आहे मित्रांनो. थोडं जवळून दाखवतो मी, मी एक ऑब्झर्व केलं, बोर्डवर लिहिलंय व्हाईट अक्षरामध्ये सफेद अक्षरामध्ये की सिंह हत्ती लांडगा अस्वल बिबट्या बाकी काही गोष्टी लिहिल्यात. तर हे जसं तुम्ही एंट्री करणार ना, प्रत्येक ठिकाणी लिहिलंय की इकडे कुठकुठले प्राणी तुम्हाला बघायला भेटतील, त्याची इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे मित्रांनो. बघू शकता हत्ती लिहिले, सिंह लिहिले, लांडगा अस्वल बिबट्या, आणि मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्यांनी करून कळावं लोकांना. इथे काही एक बोर्ड अशा प्रकारे लिहिलेला आहे, जसं तुम्हाला पहिलं वाक्य तुम्हाला वाचवून दाखवतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोर्ड इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला, कारण यावेळेस जे राणीचं बाग तुम्हाला बघण्यात येतंय, ऍक्च्युली यावेळेस काही भरपूर चेंज आलेला आहे, भरपूर बदल आलेला आहे आतमध्ये राणीच्या बागेमध्ये. हा जो प्राणी संग्रहालय याच्यामध्ये भरपूर चेंजेस झाले, त्याच्यामुळे तुम्हाला हा बदलाव दिसतोय इकडे. तर हा एक बोर्ड आहे इकडे समोर, तर त्याचं पहिलं वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो की सन 1861 मध्ये स्थापना झालेली विरामाता जिजामाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईतील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. तर 1861 साली मित्रांनो हे स्थापन झालेलं आहे. तर बाकी काही गोष्टी पण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुम्ही ह्या बोर्डवर येऊन इकडे वाचू शकता. जे तुम्हाला इकडे गर्दी दिसते ना, ती हत्ती बघण्यासाठी गर्दी आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, तो हत्ती उभा आहे तिकडे. तुम्हाला थोडं जवळून दाखवतो, कॅमेरा झूम करून. मित्रांनो हत्ती दिसतोय, एकटाच आहे ऍक्च्युली, ही एवढी मोठी जागा आहे, तिकडे एकटाच उभा आहे हत्ती. हा मेन पॉइंट आहे बघण्यासारखा मित्रांनो, भालू आहे, एवढी मोठी जागा त्याच्यामध्ये एकच भालू आहे तिकडे. मला दाखवतो झूम करून, एकदम आतमध्ये लपून बसला मित्रांनो. ऍक्च्युली इथून जे आपण एक्झिट घेतलं ना, हे भालूचं सेक्शन होतं. तर प्रत्येक प्राण्याचं सेक्शन आहे इकडे आतमध्ये, हे भालूचं सेक्शन होतं. तर ऍक्च्युली तुम्हाला भालू दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो दिसला ना आतमध्ये, हाईट होता लपलेला, एकच भालू होता आतमध्ये. आणि इकडे तुम्हाला टायगर बघायला भेटेल, वाघ. तर आपण जाऊया इकडे आतमध्ये, बघू शकता इकडे टायगर लिहिलंय. तर आपल्याला इकडे मित्रांनो टायगर बघायला भेटेल. तर ही गर्दी जी तुम्हाला दिसते, सगळे टायगर बघण्यासाठी, वाघ बघण्यासाठी गर्दी आहे पब्लिकची, लोकांची ही गर्दी त्यासाठी जमा झालेली आहे. तर आपल्याला दिसेल, आय होप दिसेल. मित्रांनो थोडं झूम करून दाखवतो, बघा दिसतोय मित्रांनो, तो बघा तिकडे झोपलाय टायगर. मित्रांनो ऍक्च्युली टायगर आहे ना, मला एकच दिसतोय, वाघ एकच दिसतोय, तो झोपलाय. कॉमन कोण नसतं झोपलाय. हे वाघाचं सेक्शन आहे. असं बोललो की प्राण्यांची नावं लिहिले, जसं इकडे पण नावं लिहिलंय, प्राण्यांची नावं लिहिले जे तुम्हाला इकडे बघायला भेटतील. जसं वरती लिहिले कांकर, चितळ, पेंग्विन आणि सांबार एक आणि पानघोडा, हे तुम्हाला इकडे बघायला मिळतील. हा जो मॅप आहे ना, हा तुम्हाला भरपूर मदत करेल आतमध्ये फिरण्यासाठी. आपण जे काय बघतोय ना, आपण बघा फर्स्ट एंट्री मारली तो हत्ती बघितला, ठीक आहे, हळूहळू बघत आपण इथे कॅफेच्या इकडे आलो, तिकडे कॅफेच्या इकडे आलो. तर आपण अस्वल पण बघितला, आपण वाघ बघितला, बरोबर. तर पुढे काही गोष्टी बघायला मिळतील कॅफेच्या इथे उभे आहोत. तुम्हाला समोर दिसतो ना कॅफे आहे. तर बाकीच्या गोष्टी या मॅपनुसार तुम्ही बघू शकता. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असणार किंवा मित्रांसोबत येत, ऑफकोर्स तुम्हाला भूक लागेल, तर त्याची पण व्यवस्था इकडे केलेली आहे मित्रांनो. हे तुम्ही कॅफे वाईल्ड म्हणून एक शॉप आहे, पूर्ण प्राणी संग्रहालयामध्ये हा एकच शॉप आहे. तर तुम्ही इकडे खाऊ शकता ज्या गोष्टी तुम्हाला खायच्या असेल, भूक लागून खाऊ शकता. इथे समोर आहे ना, हे बघू शकता इकडे चित्र आहे पानघोडा. पानघोडा तुम्हाला बघायला भेटेल, ऍक्च्युली आतमध्ये तो सध्या पाण्यामध्ये आहे, तो बाहेर येत नाहीये. दोन पानघोडे आहेत तिकडे, दोन का तीन आतमध्ये पानघोडे आहेत. तर हे पानघोड्याचं सेक्शन आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला सेक्शन आहे ना, हे आहे इकडे तुम्हाला सांबर बघायला भेटेल मित्रांनो. हे सांबरचं सेक्शन आहे. तर तिकडे बघू शकता
तिकडे सांबर बसलेला आहे, थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. तो बघा, तुम्हाला दिसतोय सांबर? झूम करतो हा बघा, हा सांबर आहे मित्रांनो. एकच सांबर आहे तो पण. दोन पान घोडे आहेत आतमध्ये पाण्यामध्ये, ते बघा दिसतात तुम्हाला. आणि आम्ही अशा वेळेस आलो, त्या लोकांचा आराम करण्याचा टाइम आहे, त्यावेळेस आम्ही बघायला आलो आतमध्ये. तर हा पूर्ण पानघोड्याचा सेक्शन आहे इकडे, सध्या पाण्यामध्ये आहे तिकडे. हे माकडाचं मंकीच सेक्शन आहे. तर आपण जाऊया आतमध्ये, बघूया, दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला मी. मध्ये आय होप तुम्हाला दिसत असेल, ते बघा, ते बघा इकडे एक माकड आहे. तर मित्रांनो, हे मला माकड दिसते तिकडे भरपूर. ह्या लोकांनी माकडाच्या इकडे पुतळा पण लावलाय, ते बघा. बारशिंगा डियर बोलतो आपण इंग्लिश मध्ये, हरण त्याच सेक्शन आहे मित्रांनो इकडे. बघा फुल गर्दी आहे इकडे, पूर्ण गर्दी आहे. आणि ते हरण आहे ना आतमध्ये बसलेत, ते बघा, ते आराम करतात आतमध्ये. गर्दी आहे इकडे बघा, शाळेतली मुलं पण बघायला इकडे फुल क्राऊड झालेली आहे. आणि तुम्हाला तिकडे दिसत ते हरण आहे सगळे. जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला हरण, हे बघा. हे बघा तिकडे पूर्ण त्या लोकांचा पूर्ण ग्रुपच बसलाय. हरण जे आहेत ना, जवळून दाखवणार. मित्रांनो, ऍक्च्युली आम्ही आलो आहे ना सकाळी 7:30 निघालो एवढ्या घरातून. आणि आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जवळून, कारण ऍक्च्युली आता जे प्राणी आहेत आतमध्ये, जे पण तुम्हाला प्राणी दाखवले, तर ऍक्च्युली त्यांच्या वाटते आराम करण्याची वेळ आहे. आणि आम्ही आय थिंक मला असं वाटायला लागलं आम्ही चुकीच्या वेळेस आलोय. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्येक प्राणी जो आहे तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तर दिसला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. ऍक्च्युली आम्ही रोडवरून जात होतो, तर तुम्ही वरते बघू शकता हे सगळे वटवागळ आहेत मित्रांनो, झाडावर वटवागळ आहेत, तुम्हाला आय होप दिसत असतील. आवाज करतात पूर्ण, म्हणजे पूर्ण झाड त्या वटवागळानेच भरलेलं आहे आतमध्ये. पूर्ण झाड आहे ना वटवागळानेच भरलेलं आहे पूर्ण. आपण एक मेन सेक्शन मध्ये जाणार आहोत, जे तुम्हाला आय होप आवडणार, नक्कीच आवडणार, जे पेंग्विनचं सेक्शन आहे. मोठी बिल्डिंगच आहे, पेंग्विन आपण बघायला जाणार आहोत आतमध्ये. हे तुम्हाला आवडेल बघायला, ठीक आहे. तुम्हाला एंट्री दाखवतो आतमध्ये, ही बिल्डिंग आतमध्येच बिल्डिंग आहे, ती कशी आहे ती पण दाखवतो. ओके, तर मित्रांनो ही बिल्डिंग अशा प्रकारे आहे, आतमध्ये लिहिलंय पण. पेंग्विन कक्ष, हबोल्ट पेंग्विन कक्ष म्हणून लिहिलंय. तर आपण ह्या बिल्डिंग मध्ये जाऊन आतमध्ये पेंग्विन बघणार आहोत मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत. हे बिल्डिंग जे तुम्हाला बाहेरून दाखवलं ना, ते बिल्डिंग ती आतमध्ये अशा प्रकारे दिसते. हे बघा इकडे एलसीडी आहे, त्याने एक प्राण्यांचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा हे तुम्हाला पेंग्विन भरपूर पेंग्विन आतमध्ये.
म्हणजे आय थिंक सगळ्यात बेस्ट बघण्यासारखं इकडे मला हे वाटलं, तुम्ही नीट बघू शकता. किती आहे तिकडे? 1, 2 इकडे, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे पेंग्विनची क्वांटिटी इकडे जास्त आहे. हे बघण्यासारखं आहे, मला हे बघण्यासारखं वाटलं. तिकडे फूड कोर्टची पण व्यवस्था आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. हे हॉटेल आहे ना, तुम्हाला पिझ्झा वगैरे इकडे भेटून जाईल. इकडे हा मेनू कार्ड आहे लोकांचा. तुम्ही या गोष्टीची पण व्यवस्था आहे इकडे, बघू शकता. इकडे पब्लिक टू असं इकडे तुम्हाला ह्याची व्यवस्था पण करू. इकडे मेनू कार्ड दिसते, हा मेनू कार्ड तुम्हाला कॉफी वगैरे पण भेटून जाते. ह्याची व्यवस्था पण इकडे करण्याचा प्रयत्न केलाय लोकांनी, त्यावेळेस थोडं वेगळं आहे. इकडे हे तुम्हाला समोर जे दिसतंय ना, हे झाड आहेत, छोटी छोटी झाडं जी ऍक्च्युली तुम्हाला आता इंडियामध्ये ही झाडं तुम्हाला दिसणार नाहीत, म्हणजे भेटणार पण नाहीत कुठे. तर ह्या लोकांनी त्याला जपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून लोकांना कळावं असली झाडं पण आपल्या इंडियामध्ये आहेत. आता ह्याचे जे नाव आहे गुजमानिया लिंगोटाया, ऍक्च्युली हे भरपूर डिफिकल्ट नाव आहे. हे एक झाड इकडे रोपटं आहे, परत बघू शकता इकडे हे एक रोपटं आहे जे विलुप्त झालेले आहेत. आता सध्या तुम्हाला बघायला नाही मिळणार, ऑफकोर्स बघायला नाही मिळणार, कारण मी पण फर्स्ट टाइमच बघतोय. हे बघा, हे एक इकडे रोपटं आहे क्रिप्टॅनस म्हणून नाव आहे याचं. परत हे इकडे आहे, हे बघा, हे बघू शकता तुम्ही. परत एक रोपटं आहे, एक इकडे झाड आहे, ॲस्पॅलिनियम निडस म्हणून नाव आहे. ॲस्पॅलिनियम निडस म्हणून नाव आहे या झाडाचं. परत हे इकडे झाड आहे, हे बघा, एक इकडे आहे झाड. तर इकडे जे विलुप्त झालेले झाड आहे, जसं तुम्हाला बोललो, ते इकडे या लोकांनी डिस्प्ले केलं. एक इकडे एक झाड आहे, हे आय थिंक मी बघितल्यासारखं वाटतंय, पण याचं नाव मला आठवत नाही. हॅलो, नाव पण इकडे डिस्प्ले नाही केलेलं आहे. हे आय थिंक ॲलोवेराचं झाड आहे मित्रांनो, हे बघू शकता. वरती पण लिहिलं ॲलोवेरा, ॲलोवेराचं झाड आहे. आणि हे जे झाड आय थिंक इकडे वरती नाव लिहिलेलं आहे, नाव पण एवढं डिफिकल्ट आहे ना, ते वाचायला पण डिफिकल्ट होते. तुम्ही बघून घ्या ते नाव. ते झाड आहे इकडे बघा, हे तीन झाडं इकडे लावलेत त्या लोकांनी. परत हे एक झाड आहे, जस्ट उगवले आताच, फ्रेश, हळूहळू वाढेल. ॲरिस्टिया डिफिकल्ट नाव आहे मित्रांनो. हे मेहंदीचं झाड आहे, मेहंदीचं झाड आहे बघा. हे पण एक सुंदरसं रोपटं हळूहळू उगतंय ते. ॲचिव्हेरिया नाव आहे, ॲचिव्हेरिया. इकडे एक तीन झाड आहे, तिकडे लेडी फिंगर कॅक्टस झाड आहे मित्रांनो. हे पण कॅक्टस आहे मित्रांनो, पाहिजे ना इयर कॅक्टस. आणि हे मित्रांनो इयर कॅक्टस आहे, इयर कॅक्टस बोलतात. आणि मित्रांनो हे जे आहे ते बलून कॅक्टस बोलतात त्याला, जवळून दाखवतोय बघा. ओके, तर मित्रांनो ही पण जेवढी पण तुम्हाला झाडं इकडे दाखवले डिस्प्ले केलेली, ही सगळी काही काही तुम्हाला लक्षात आले असेल कुठली झाडं, काही काही झाडं अशी आहेत की विलुप्त झालेली आहेत, तुम्हाला कमी बघायला भेटतील इंडियामध्ये तरी, कमी बघायला भेटतील. तर ही झाडं आहेत पाठीमागे, त्या झाडाचा डिस्प्ले इकडे केलेला आहे पूर्ण, ते बघू शकता पाठीमागे. तसं इथे लिहिलेलं आहे, पक्ष्यांचे नंदवन, बर्ड्स पॅराडाईस.
तर आपण जाऊया आतमध्ये, एंट्री घेऊया. तर ही एंट्री अशी आहे आतमध्ये, आणि तुम्ही बघू शकता समोर पण लिहिलंय पक्ष्यांचे नंदवन, बर्ड्स पॅराडाईज. सुंदर झाडांचं डिझाईन केलंय इथे वॉलवरच, आणि तिकडे पक्षी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरती बघू शकता. तर आपण जाऊया आतमध्ये, इथून एंट्री आहे. मित्रांनो, समोरच मला हा मोठा पक्षी दिसतोय इकडे, हा बघा समोर. आणि तिकडे काय मित्रांनो, आपण जे एंट्री आता करणार आहोत ते ऍक्च्युली पक्ष्यांचं सेक्शन आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता हे पक्ष्यांचं सेक्शन आहे तुम्हाला. तर आपण इकडे आतमध्ये जाऊन बघणार आहोत कुठकुठले पक्षी आहेत आतमध्ये. पोपट आहे समोर, बघा इकडे फोटोज पण दाखवले कुठले पक्षी आहेत तिकडे. बघा तिकडे बघू शकता तिकडे पण पक्षी दिसत आहे. इकडे पण आहेत तुम्हाला दिसत, तिकडे बघा बसले आहेत तिकडे झाडाच्या त्यात बाजूला बघू. तर मित्रांनो, आता जर तुम्ही जस्ट बघितलं ना तर राखाडी पोपट होता, आफ्रिकन ग्रे पॅरट राखाडी पोपट. तर मित्रांनो हे बघा राखाडी पोपट आहे, ते दाखवतो. तर मित्रांनो हे एक टिल म्हणून पक्षी आहे तिकडे, आणि हे भारतीय मोर आहे. म्हटलं भारतीय मोर हे कॉकटेल पक्षी आहेत. हे बघा तुम्हाला दिसतात ना सगळे कॉकटेल पक्षी. बघा वरती पूर्ण त्या लोकांचा गुळका. ओके, तर मित्रांनो आता जो आपण बघितला तो पक्ष्यांचा सेक्शन होता आतमध्ये, बघण्यासारखं आतमध्ये. आणि कुठले पक्षी आहे, कुठले पक्षी तुम्हाला बघायला मिळते त्याची माहिती पण आतमध्ये दिलेली. तर मी काही पक्षी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्या. तुम्हाला कासव इकडे बघायला भेटतील, तुम्हाला जवळून दाखवतो हे कासवांचं सेक्शन आहे. टर्टल बोलतो आपण इंग्लिश मध्ये. Thank you.
पाहिजे म्हणून आराम कर. मित्रांनो, हा जो तुम्हाला कासव दिसतोय ना बघा, तो तिकडे गेला त्या साइडला. नॉर्मली हा पाण्यामध्ये राहत नाहीये, हा नॉर्मली याच्यामध्ये जमिनीवर राहतो. तर हा जास्त वेळ जमतो आहे बघा, इकडे हा एक दोन कासव, तिकडे एक कासव. त्याची माहिती इकडे लिहिलेली आहे मित्रांनो, त्याला बुट्टी कासव असं बोलतात. बघा थोडं जवळून दाखवतो. आणि तिकडे त्यांना खायला घातले त्या साईडला व्हेजिटेबल. ओके, तर मित्रांनो आता आपण बघायला जाणार आहोत क्रोकोडाईल. क्रोकोडाईल बघायला जाणार आहोत, त्याला आपण मगर बोलतो मराठीमध्ये. ते पण बघण्यासारखं आहे, समोरच आहे, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि या लोकांचा एक मोठी जागा आहे आणि त्याच्यामध्ये क्रोकोडाईल आहेत मध्ये, तुम्हाला दाखवतो. नाही, आम्ही ऍक्च्युली अंडर ग्राउंड चाललोय, तिकडून आम्ही क्रोकोडाईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ती तुम्ही मगर दाखवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आतमध्ये चाललोय कारण जेणेकरून तुम्हाला तो प्रॉपर बघण्यात यावा म्हणून. हे बघा, इकडे हे पाणी आहे आणि इकडे क्रोकोडाईल येतात. मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे. शाळेतली मुलं आलेत बिचारे लहान लस. बघा क्रोकोडाईल, दोन क्रोकोडाईल आहेत, एक तिकडे एक इकडे ह्या साईडला. मला जवळून दाखवतो. बघा तुम्ही तिकडे एक आहे, मित्रांनो हे बघा वरून. हे आम्ही आपण खाली गेलेलो, आता हे वरून असं दिसत. आपण तिकडे खाली गेलेलो, हे बघा हा तिकडे एक क्रोकोडाईल दिसतो तुम्हाला, तो क्रोकोडाईल पाण्यावर. मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो. काही नवीन व्हिडिओ घेऊन मी येणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.